नमस्ते मित्रांनो, माझ्या एवढ्या मित्रांना मी हात जोडून विनंती करतो, माझ्यासारखं करून बघू नका. जर तुम्हाला साप पकडायचे असतील तर तुम्ही त्याचं शिक्षण घ्या, त्याचा अभ्यास करा, त्याचा जाती ओळखा, नंतरच साप पकडा. नाहीतर तुम्ही कोणताही साप पकडसान आणि तो तुम्हाला चावणार. मग म्हणून तुम्ही शिक्षण घेऊन साप पकडा. चला आपण गवत्या साप बघू. मी गवत्या साप रेस्क्यू केलेला आहे. मग त्याच्या मानीला थोडं लागेल होतो, तर मी त्याला हळद लावणार आहे. आज मकर संक्रांतीचा दिवस आहे, तो आज निघाला होता. हा बघा गवत्या, याच्या मानीला थोडं खालून लागलेलं आहे. हे बघा, हे बघा थोडं इथं लागलेलं आहे, इकडून लागलेलं आहे त्याला. बघा इथं लागलेलं आहे त्याला जरा खालून. बघा इथे, हा बघा जरा लागेल. हे अगोदरपासूनच होतो, मी पकडलं याला आणि अगोदरपासून होतो. असाच शांत साप आहे. चला आपण याला हळद लावू. पकड, त्याला त्रास होत आहे. एका मानीच्या खालून थोडी हळद लावलेली आहे, म्हणजे थोडीशी मोठी जखम आहे, त्याला लावा लागते आता. बरोबर सापासारखा एक साप आहे. सर्व साप एकासारखे नाहीत दिसत. हा साप गवते आहे आणि याच्यासारखा एक बांबू बीड वायपर येते, तो पण हिरवा असते, तो थोडा वेगळा असते आणि हा वेगळा असते. हे बघा, याच्या अंगावर थोडे थोडे काळे काळे टिंबे पांढरे पांढरे दिसतात. हे याची ओळख आहे आणि याच्या पिल्लाची ओळख म्हणजे की त्याच्या अंगावर काळे काळे टिप्पे असतात, असे काळे काळे असे रेषा असतात. हे बघा, हा साप मोठा आहे आणि बांबूपीठ वायपर सुद्धा याच्यासारखा दिसते. सर्व सापांची दृष्टी डॅकांभाईत असते. जुन्या टी व्हीचं चित्र कसं होतं तसं. हा बघा, या सापाला मी हळद लावलेली आहे. मी आता याला सोडणार नाही, याला 2-3 दिवसांना सोडणार, हा बरा झाल्यानंतर. याला मी 2-3 दिवसांना सोडून देणार हा बरा झाल्यावर. हा साप गवतात राहते, गवतात नाही. आपण याला सोडून देऊ, सोडून देऊ म्हणतो आपण याला ठेवून देऊ. 2-3 दिवसांनी मी याला सोडून देणार आहोत. पिटला